नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईव्ह पार्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण दशावतार, कोकणातील दशावतार या विषयावरती कलेश्वर नाट्य मंदिर नेरूळ यांची मुलाखत घेणार होतो, म्हणजे यांच्या कलाकारांची. तर त्यामध्ये आता खूप ज्येष्ठ कलाकार पण आहेत आणि काही नवीन कलाकार पण आहेत, तर आपण तिथल्या बघूया म्हणजे कुठच्या कलाकारांची आपली आज मुलाखत होते तिथे. तर आता आपण त्यांच्या छावणीमध्ये जातो आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ते मेकअप करतात आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत, तर तिथे जाऊन आपण त्यांच्याकडून थोडीशी दशावताराची माहिती घेऊ की कोकणातील दशावतार कसा साजरा केला जातो किंवा त्यांची जीवनपद्धती कशी आहे त्याची माहिती घेऊया. आता आपल्याबरोबर इथले ज्येष्ठ कलाकार राधाकृष्ण नाईक आहेत, त्यांच्याकडून आपण दशावताराची माहिती घेऊया. तर माझे बाबा त्यांच्याबरोबर बोलतील. बोला. नमस्कार नाईक सर. नमस्कार. दशावतार कला ही कोकणातील एक पुरातन कला आहे. दशावतार म्हणजे आपल्या कोकणचा प्राण आहे. त्याच्यातून दोन प्रबोधनं केली जातात. एक दशावतार म्हणजे आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जोपासण्याचं काम करतं आणि लोकांपर्यंत प्रबोधन करण्यासाठी मार्ग अगदी सोपा म्हणजे दशावतार. आणखी कोणत्याही मार्गानं आपण तेवढे लवकर पोचू शकत नाही, पुराणाचं ज्ञान मिळू शकत नाही, पुराणाचं ज्ञान मिळू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दशावतार त्याचा अर्थच असा आहे की महाविष्णू 10 अवतार घेऊ ज्या जगाच्या मोठ्या पडद्यावर जे काही विशेष घडविलं त्याची प्रतिकृती म्हणून आपल्या या दशावतारामध्ये केली जाते. ते आम्ही आपल्या छोट्या पडद्यावर हाताच्या बोटावर मोजड्या एवढ्या लोकांना प्रबोधन करण्याचं काम करतो. आता ते म्हणायचं झालं तर मकरदंत शिशुपाल, शुंभ निशुंभ हे जयविजयच होते, म्हणजे त्याचे दौरपाळ होते. बरोबर. आणि त्यांनी त्या कौस, विभीषण, शुंभ निशुंभ अशा भूमिका केल्या. त्याच्यात राम, कृष्ण हे विष्णूनं भूमिका केल्या. वाईट काय आणि चांगलं काय, याच्यातून चांगलं केल्यानं काय फळ मिळेल आणि वाईट केल्याचं काय फळ मिळतं, हे सगळ्या जगाला म्हणजे आपल्या हिंदू धर्माची संस्कृती पुराण ज्याला म्हणतात ते पुराण असं घडविलं. कारण लोकांसमोर तो आदर्श ठेवावा या विषयानं ते घडविलं आणि त्याचाच आम्ही प्रसार करतो. दशावतार म्हणजे त्या 10 अवतारांचं पुनरावृत्ती करू आम्ही छोट्या पडद्यावर लोकांना त्याचं प्रबोधन करू. आणि म्हणूनच राजाश्रय किंवा लोकाश्रय या कलेला शासनाचा आश्रय मिळाला, तुमच्या या कलेला थोडीशी उत्तेजना येऊ शकेल. अर्थात कसं आहे, आम्ही स्वतः दशावतारामध्ये प्रत्येक कलाकार आपल्या स्वतःच्या मेहनतीनं किंवा आपल्या हिमतीच्या जोरावर तो ती भूमिका रंगवण्यापासून सजवण्यापर्यंत स्वतःच करतो आणि त्याच्या सजावटीला लागणारं साहित्य सुद्धा ते स्वतः त्याचंच असतं आणि ते वापरून दशावतार सादरीकरण केलं जातं. आणि अशा समयाला जर आपल्या शासनाकडून आधार मिळेल किंवा आमच्या पोषकापुरते म्हणजे कपड्यासाठी सजावटीसाठी लागणारे जर पैसे मिळाले असतील तर प्रत्यक्ष इंद्र सुद्धा या भूमीवर उतरू शकतात. एवढी हिंमत आहे त्या कलेमध्ये. काय अपेक्षित आहे शासन, किती अनुदान मिळालं पाहिजे तुम्हाला? किती अनुदान असं काही नाही, प्रत्येक भूमिकेचा प्रत्येक निदान 50,000 रुपये प्रत्येक कलाकाराला खर्च आहे. ज्येष्ठ कलाकार, सिनियर सिनियर नाही, सगळ्यांना, प्रत्येक कलाकाराला. कारण आज भूमिका आहे ती उद्या नसेल, उद्या असेल ती परवा नसेल, परवा असेल ती अरवा नसेल. प्रत्येक भूमिकेचं साहित्य वेगळं वेगळं असतं आणि ते त्याला तयार करायला पाहिजे. हे धनगराच्या लंगोटीपासून ते राजाच्या शिरबेजापर्यंत सगळं त्याला करायला, त्याचं त्याने करायचं आहे स्वतःच्या. मध्यंतरीच्या काळात दशावतार कला थोडीशी लोप पावत चालली की काय असं वाटत होतं ते आता 10 वर्षात दशावतार लोप पावले म्हणण्यापेक्षा माणूसच थोडा अधोगतीकडे गेलो. पण अलीकडे आता झोकून घेत आहे, अलीकडे अगदी पुन्हा सद्युगाची लक्षणं दिसायला लागली. याच्यापूर्वी देवावर कोण श्रद्धा ठेवत नव्हतं किंवा श्रद्धा ठेवत नव्हता याचा अर्थ काय, तर जागोजागी आता रस्त्याच्या कडेला असणारा पिंपळ जर तो बांधलेला पार असेल त्याला तर तिथं काहीतरी बघ सादरीकरण करूया असल्या तिथल्या जवळपासच्या लोकांना वाटतं आणि तिथं प्रतिवर्षी एक कार्यक्रम होतो. त्यानिमित्ताने अशा 120 कंपन्या जवळजवळ आपल्या दशावताराच्या आहे आणि त्या कार्यक्रम करतात. अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या कोकणामध्ये हा दशावताराचा कार्यक्रम चालू असतो
आणि त्याला लोकही प्रतिसाद चांगला प्रतिना देतात. अलीकडे 10 वर्षांमध्ये चांगला प्रतिसाद वाढतोय. आता काही ठिकाणी बघा मंदिर आहे तिथे वार्षिक दही कला उत्सव असतो आणि त्या ठिकाणी तुमच्या काही कंपनीचे खास नाटक असतात आणि त्या कंपनी ठरलेल्या आहेत. अगदी कलेश्वर दशावतार महिन्याचं वार्षिक म्हणजे त्याच कंपनीनं त्याच गावात येऊन ते नाटक करायला पाहिजे असं आहे. म्हणजे आमच्या दशावताराचा संबंध देवाशी जोडलेला आहे. कारण देवाच्या संबंधाचं नातं जवळजवळ आता म्हणजे 800 वर्षापूर्वीची दशावतार कला आहे. रामदासांच्या दासबोधातही त्याचा उल्लेख आहे. अशी एक उल्लेखनीय कला दशावतार ही खूप काळा अनादिकाळापासून चालू असणारी ती अजूनही लोकांना नको नाही त्याला हवी आहे. त्याच्याकडे लोक खूप प्रेम करतात आणि त्या प्रेमानेच बघतात. आता या कलेच्या ऊर्जितावस्थेसाठी शासनाने काय प्रयत्न केले? एखादा सांस्कृतिक भवन जर बांधलं हो आणि त्या ठिकाणी समजा डबल बारी तुमच्या दशावतारचे नाट्यप्रयोग असे जर आपण ठेवले लोककलेला शासनानं दिलेलं प्राधान्य फुकट जाणार नाही. नक्की लोककला हे एक प्रबोधन आहे. ती मग कुठली असू द्या, दशावतार असू द्या, कीर्तन असू द्या, डबल वारी असू द्या किंवा अन्य काही कार्यक्रम आहेत, कीर्तन असू द्या, असे बरेच कार्यक्रम आहेत. कारण आपल्या संस्कृतीशी काहीतरी त्यांचा संबंध आहे आणि त्या संबंधित असणाऱ्या गोष्टीला प्रोत्साहन देणं ही आनंददायी गोष्ट आहे. शासनाचं ते कर्तव्यच आहे आणि शासनाचं ते कर्तव्य आहे. शासनानं त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावा अशी आमची किंवा जगातील सगळ्या लोकांची अपेक्षा आहे. मी एक कलावंत आहे, दशावतारी कलाकार आहे म्हणून सांगतो असं नाही. सर्वसामान्य माणसाला जरी विचारला तरी या प्रश्नाचं उत्तर याच परिणाम दिलं जाईल. कोकणचा प्राणच आहे जवळजवळ. दशावतार, डबल बारी भजन आणि कीर्तन हा प्राण आहे. कारण आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे या गोष्टीमुळेच संत महंत या भूमीत होऊन गेले. ज्या विठ्ठल नामानं आता कोणीतरी शोध लावलाय बोलतात की डायबिटीस शुगर म्हणजे शुगर किंवा प्रेशर हे कमी करण्यासाठी विठ्ठल नाम सुद्धा चांगलं आहे. दहा दिवस त्याने सतत जर एक आसन करून विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्याची शुगर कमी होते, प्रेशर कमी होतो, त्याला होणाऱ्या यातना कमी होतात. म्हणजे त्या नामात सुद्धा महत्व आहे. तो सुद्धा एक आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाची हालचाल शास्त्र आहे. हा म्हणून तिकडे लक्ष द्यावा, माणसाचं मन इकडे रुजवावं. काही गोष्टी कशा आहेत आत्ता आधुनिक होणाऱ्या गोष्टींकडे न पाहता ही जुनी कला आहे त्या सगळ्या जुन्या कलांकडे शासनानं अगदी आवर्जून पाहावं आणि त्याला प्रोत्साहन द्यावं. यथाशक्ती मदत करावी. चांगली गोष्ट आहे. आता कलेश्वर दशावतार नाट्य कंपनी नेहरू हो बाबी कलिंगनाची आम्ही एकदा 10-15 वर्ष भूमिका बघितली होती. हो मला वाटतं अलीकडेच त्यांचा मृत्यू झाला. 8-10 वर्ष झाली असती. 10 वर्ष झाली. त्यांनी हुबेहू एका स्त्रीचं रूप सादर केलं होतं. हो आणि ऍक्च्युली पुरुष आहे की स्त्री आवाज सगळं सेम टू सेम. कलावंत हा घडत नाही, तो जन्माला यावा लागतो. बरोबर. जन्मतात त्याच्या अंगात ते गुण असावे लागतात. ते असले तरच तो साकारू शकतो. बाबी कलिंगन कैलासवासी बाबी कलिंगन हे अष्टपैलू कलाकार होते. अष्टपैलू कुठलीही भूमिका साकारण्याचं त्यांच्यात ध्येय होतं, ताकद होती आणि त्यांनी तेवढा अभ्यासही त्या गोष्टीचा केला. तर अशा अभ्यासवृत्तीनं वावरणारा कलावंत कुठेही कधीही कमी पडला जात नाही. एक दोन परस्पर भूमिका सुद्धा तो करू शकतो. एका वेळेला राजा तर दुसऱ्या वेळेला विलनही करू शकतो. स्त्रीपात्रही करू शकतो, तो नारदही करू शकतो. कुठलीही भूमिका साकारू शकतो. एक कलावंत किती भूमिका एका नाटकात सादर करू शकतो? आता एका नाटकात माझंच घ्यायचं झालं तर उदाहरण मी संत चोका मेळा काढलेल्या नाटकात एका नाटकामध्ये 8 भूमिका केल्या. अरे बापरे, 8 भूमिका. हा अच्छा. दुसरी गोष्ट कशी आहे, इतर नाटकही लोक पाठांतर करतात. पाठांतर वगैरे काय करत नाही? शब्दफेक तुम्ही पाठांतर नाही पण वाचन पाहिजे. वाचन पाहिजे किंवा आपल्या ज्या पुराण आहे त्या सगळ्या पुराणांचा अभ्यास निदान पूर्ण नाही पण 50% तरी पाहिजे. तरच तो भूमिका करू शकतो आणि किंवा कोणतीही भूमिका साकारू शकतो. त्याचबरोबर दुसरं म्हणजे अभ्यासवृत्तीनं जी भूमिका ज्या तऱ्हेची आहे त्या भूमिकेचा अभ्यास करूनच ती भूमिका साकारली जाते. एका भूमिकेसारखी दुसरी भूमिका असू नाही. समजा आज तुम्ही नाट्यप्रयोग करणार आहात हो, आता पूर्वतयारी होऊन तुम्ही काय करून आला की नाही? ऑन द स्पॉट कसं असेल? ऑन द स्पॉट म्हटल्यापेक्षा
आमच्या कंपनीमध्ये एक 10-12 नाटकं अशी फिट बसलेली असतात. ओके. की त्या नाटकामध्ये करणारी भूमिका व्यवस्थित साकारली. पण आत्ता तुम्ही इथं आल्यानंतर एक सांगितलं प्रयोग बदलला, पूर्णातील एखादं नवीन नाटक तुम्ही सांगितलं तर ते आम्ही आत्ता सुद्धा साकारू शकतो. बरोबर, एकदम बरोबर. छान, अतिशय सुंदर मुलाखत दिलात. ही कोकणातील संस्कृती जी आहे ही जपण्यासाठी जसं आपण कलाकार रयत आमच्या आणि इतर सर्व लोकांनी प्रयत्न केल्यानंतर नक्कीच नक्कीच त्याला यश येईल आणि यश येईल, सुंदर होईल, सुंदर होईल. आता आमच्या मागे असणाऱ्या कलाकारांनी अगदी तुटपुंज्या वस्त्रालंकारात ती साकार केली. आता त्याला एक नाविन्यगत एक झालर लागले, वस्त्र अलंकार हे वाढले आणि चांगल्या क्वालिटीचं सामान वापरलं जातं, त्यामुळे त्याला आणखीन एक वेगळं स्वरूप आलं. बघण्यासाठी सुंदरता निघाली पण पूर्वस्वरूपाला गालबोट लागून किंवा पूर्वस्वरूप झाकून असं नवीन केलेलं नाही होतं, त्याच्यातच चांगल्या प्रतीची सुधारणा केलेली आहे. अलीकडच्या काळात असे दशावतारी प्रयोगाचा एक तुम्ही शृंखला वगैरे कुठे सादर केला काय किंवा अपेक्षित आहे का? अपेक्षित असं जर झालं ना कुठेतरी नाट्यगृह आपण एखादं घेतलं, आता जिल्ह्यामध्ये आपल्या नाट्यगृह मला वाटतं कमीच असतील, किंवा सांस्कृतिक भवन जर झालं आता काही बुवांचं असं म्हणणं आहे या कोकणच्या भूमीत जसे संत महंत होऊन गेले तसे दशावतारी कलाकार हजारोच्या गंतीनं व्हावे, कीर्तनकार आहे, कीर्तनकार व्हावेत, डबलवारी करणारी बुवा असावेत अशी आमची सुद्धा इच्छा आहे. छान, आणि या कलेवर सुंदर सगळ्या जगानं प्रेम करावं आणि हे आचरण असणारं आपल्या संस्कृतीला जोडून आहे ते प्रत्येकानं आचरणात आणावं आणि या सगळ्या गोष्टींचा स्वाद सगळ्यांनी घ्यावा एवढी माझी विनंती. आता एक विषय राहता राहिला असा आहे की आपले काही बुवांचं म्हणणं असं आहे की सिंधुदुर्गामध्ये मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी एक मोठं भलं मोठं सांस्कृतिक भवन व्हावं, यासाठी दशावतारी कलाकारांनी पाठिंबा दिल्यास म्हणजे सगळ्या कला त्या ठिकाणी सादर करायच्या आहे. डबलवारी, सिंगलवारी, दशावतारी नाटक, आणखी ज्या ज्या काही कला, कीर्तन, प्रवचन, अशासाठी एक सांस्कृतिक भवन आपल्या जिल्ह्यात होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नवादी आहोत. काही बुवा त्यासाठी प्रयत्न आहेत, तसं दशावतार कलाकारांनी सुद्धा त्याच्यासाठी पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. आणि शासनाकडे हा जो सांस्कृतिक भवनाचा प्रस्ताव आहे यासाठी आपण सर्वांनी भांडूया, लढूया आणि जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी सांस्कृतिक भवन करूया. अगदी चांगलं करत असाल तर दशावतारी कलावंत त्याला नेहमी पाठबळ द्यायला तयार आहे. मी एक कलाकार म्हणून नाही तर माझ्या सगळ्या व्यवसाय बंधूंच्या वतीनं मी सांगू शकतो की असं सांस्कृतिक भवन होणं गरजेचं आहे आणि ते सगळ्यांना सोयीस्कर होईल. त्याच्यातून तळागाळातील सुद्धा एखादा शून्यातून कलाकार सुद्धा मोठा होऊ शकेल. दुसरी गोष्ट आपली संस्कृतीची जतन होईल ना, अर्थातच ह्याच्यामधून करमणुकही होते, धर्मशास्त्राचं ज्ञान मिळतं, त्याच्याशिवाय इतर ज्या काही गोष्टी आहे कलागुण आहे ते सुद्धा लोकांचे जोपासले जातात आणि नवीन नवीन मुलांमध्ये ते निर्माण होतात. हे सांस्कृतिक भवनाची खरोखरच एक नितांत गरज आहे. जनतेने, शासनाने आणि सर्व कलाकारांनी सढळ हस्ते मदत करून त्याचा पाठपुरावा केल्यास सांस्कृतिक भवन आपलं नक्कीच 100% होईल अशी मी ग्वाही देतो आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असूया. सर्वांनी प्रयत्नशील होऊया आणि तुम्ही याच्यात जास्तीत जास्त प्रयत्न करा. माझा मी प्रचाराच्या भूमिकेतून असं एक मनामध्ये धरलेलं आहे की काही कलाकारांची मनोगत घेऊ. सर आपलं नाव काय सांगतो? सूर्यकांत सर. सूर्यकांत सर, आता पारकर बुवांची मी मुलाखत केली, आमच्या प्रश्नाला काही उत्तर दिलात, चांगलं मार्गदर्शन केलं. हा एक योगायोग आहे, योगायोग आहे, योगायोगाने मला सुद्धा झोपून द्यावं असं वाटतंय. परमेश्वर कधी ना कधी त्याला उत्तर देईल अशी माझ्या मनाशी भानगड एक आवाहन आहे किंवा माझ्या मनाला वाटतंय ही सांस्कृतिक भवन कुठेतरी म्हणायला पाहिजे. तुमच्या मनात जे वाटतंय तेच आमच्या मनात आहे. ओके, आणि या बाबतीत भजन मंडळींचा सुद्धा पाठिंबा आम्ही घेणार आहोत आणि त्यावेळी तुम्हाला आम्ही कोऑपरेशनसाठी साथ घालू. बर, आम्ही जरूर येऊ तुमच्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Thank you.
तर अशा प्रकारे साजरी होते आपली कोकणातील दशावतारी कला। लाईपाट चॅनल सर्वी अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।